एनसीबी आता नमो कंट्रोल ब्युरो झालाय का हा प्रश्न आम्ही उपस्थित करत आहोत. आणि असं नसेल तर भारतीय जनता पक्षाचं जे ड्रग कनेक्शन आहे, जे सँडलवूड मध्ये देखील आहे, बॉलिवूड मध्ये देखील आहे आणि एकंदरच गोव्यामध्ये देखील आहे, त्याची चौकशी अद्याप का एनसीबी करत नाही हा प्रश्न उपस्थित होतो. ज्या 59 ग्रॅम गांजावरती एवढी मोठ्या प्रमाणामध्ये जे नॅरेटिव्ह तयार करण्यात आलेला आहे, बाजूलाच भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता चंद्रकांत चव्हाण कर्नाटकमध्ये पकडला गेला आणि त्याच्याकडे 1200 किलोचा गांजा पकडला गेलेला आहे. एनसीबीनं डुंकूनही तिकडे पाहिलेलं नाही. ज्या सँडलवूड मध्ये ड्रग रॅकेट समोर आलेलं आहे कर्नाटकाच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये, तिथे स्टार कॅम्पेनर कर्नाटकाच्या भाजपची रागिणी द्विवेदी पकडली गेलेली आहे प्रमुख आरोपी म्हणून. आणि त्याच केसमध्ये 12 लोक पकडले गेले, त्याच्यामध्ये एक आदित्य अल्वा नावाचा व्यक्ती आहे जो विवेक ओबेरॉय या भारतीय जनता पक्षाचं जे गुजरातचं स्टार कॅम्पेनर होते त्याचा सक्का मेवणा आहे. आणि विवेक ओबेरॉय कोण आहे तर त्याने नरेंद्र मोदीजींचा बायोपिक बनवला होता, तो को प्रोड्युसर त्या ठिकाणी होता, जो संदीप सिंगचा पार्टनर आहे. आणि या दोघांना मिळून गुजरात सरकारनं भारतीय जनता पक्षाच्या 177 कोटीचा एमओयू करता खास बोलावून घेण्यात आलं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अद्यापही संदीप सिंगने ते 53 कॉल कोणत्या भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या कार्यालयामध्ये कोणत्या नेत्याला केले, काय बोलणं झालं हे अद्याप कळलं नाही. त्याला मॉरिशसमध्ये कोणी मदत केली ते देखील कळलेलं नाही. राज्य सरकारतर्फे सीबीआयला विनंती करण्यात आली आहे की हा जो काही ड्रग अँगल आहे याची चौकशी करण्यात यावी, अद्याप कोणालाही बोलवलं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर व्हॉट्सअप चॅटवरनं गुन्हा दाखल होऊ शकतो, चौकशी केली जाऊ शकते, त्या कंगना राणावतचे तर व्हिडिओ मेसेजेस आहेत, तिने स्वतः कबूल केलेलं आहे, तिला ती काही बॉलिवूडमधली नाही का? त्यामुळे याची उत्तरं आता एनसीबीने दिली पाहिजेत अशी आमची मागणी आहे.